नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची 93वी जयंती उत्साहात साजरी. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची केली पूजा. साकण नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यावर जोरदार वाद, नायब तहसीलदारांना धक्काबुक्की. आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचं आर्थिक बजेट आज सादर. आता बातम्या सविस्तराने. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग ग्रामीण भागात सुद्धा पाहायला मिळतो. आज बाळासाहेबांची 93वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. मावळातील देहूरोड येथे शिवसैनिकांनी ग्रामस्थांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त जयंती साजरी करत मानवंदना दिली आहे. अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे या घोषणा देत जिल्हाप्रमुख मावळ तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडलाय. आज या सुभाष चौकामध्ये 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आमचे स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या दोन्ही या महापुरुषाची जयंती आम्ही देवरोड शिवसेना शहराच्या वतीने या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी साजर करत आहोत. आज या कार्यक्रमाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन अशी ही दोन्ही वीर पुरुषांची शिवजयंती आपलं जयंती आम्ही या ठिकाणी साजरी केलेली आहे. आणि या दिनी सर्व आम्ही या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना व सर्व या देशातील सर्व जनतेला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. भाषाप्रभू राम गणेश गडकरींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय परशुराम अशा घोषणा देत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून जाहीर निषेध व्यक्त केला आहे. 3 वर्षापूर्वी संभाजी उद्यानातील पुतळा नराधमांनी तोडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 दिवसाच्या आत पुतळा बसवून देतो असे आश्वासन दिले, परंतु गेली 3 वर्षे झाले हा पुतळा बसवण्यात आला नाही. पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे आम्ही गडकरी यांचा नवीन पुतळा देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांनी हा पुतळा घेतला नाही. पालिका सहकर्चाने पुतळा उभारेल असं आम्हाला सांगण्यात आले, महापालिकेने पुतळा बसवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. महासंघ आक्रमक भूमिका घेऊन सहकर्चाने पुतळा उभारणार आहे. पुणे शहरातील कुठल्याही परिसरात हा पुतळा बसवून द्यावा अशी मागणी महासंघाने केली आहे. मागील काही काळात शरद पोंखरे असतील, पुष्कर शोकरे असतील, असे अनेक दिग्गज कलाकार असे आमच्या बरोबर येऊन आम्ही राम गणेश गडकरींचा पुतळा हा आयुक्तांना आम्ही यांना भेट दिलेला होता, तो त्यांनी आम्हाला त्वरित तसाच परत केला. आणि याच्यावरनं त्यांची भूमिका समजतीये की त्यांना कुठेही काय बसवायचं नाहीये. आमची भूमिका पहिल्यापासून ठाम आहे की पुतळा तोडलेला आहे तो पुतळा त्या ठिकाणी परत बसवावा. त्यानंतर सुद्धा काही पाठपुरावे केले त्याच्यातही त्यांनी काही केलेलं नाहीये. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत असं दोन्ही याच्यात त्यांचं सरकार असताना सुद्धा ते पुढे काहीच करत नाहीये. पुणे जिल्ह्यातील साकण नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यावर जोरदार वाद झालाय. निवासी नायब तहसीलदार राजेश काणसकर यांना यावेळी धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत काहींची रवानगी पोलीस ठाण्यात केल्याने मोजणी आणि अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली. जालिंदर विठ्ठल शेवकरी आणि संदीप सुदाम शेवकरी यांच्यात चाकणमधील जमिनीच्या अतिक्रमणावरून वाद झाला. संबंधित जागेत संदीप शेवकरी यांचे अतिक्रमण असल्याचे आरोप जालिंदर शेवकरी यांनी केला होता. त्याबाबत खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सदरच्या जागेवर असलेले जादा अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खेड भूमी अभिलेख, खेड तहसील आणि चाकण नगरी परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर येऊन मोजणी करून अतिक्रमण काढत असताना मोठा वाद निर्माण झाला. महसुलातील खेडच्या तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांनी वादाच्या ठिकाणी येण्याचे दारिष्ट दाखवले नाहीये. माझ्यावर अतिक्रमणाची केस जी झाली ती खोटी झालेली आहे. माझ्या विरुद्ध जालेंद्र विठ्ठल शेवकरी याची चुकीची मोजणी आहे ती 2014 ते फाळणेबारानुसार झाली नाही. ओरिजिनल प्रकरण नाही मोजणीचं, त्याच्यावर आदेश झालेला आहे. प्रांत साहेबांनी माझे पेपर पाहिले नाही, तहसील साहेबांनी माझे पेपर पाहिले नाही आणि अतिक्रमणाची कारवाई केली. मला मोजणीचा ऑर्डर दिली असून माझी केस तिकडे वर्ग कलेक्टर साहेबांकडे वर्ग केली असून माझी कलेक्टर साहेबांचा कुठला आदेश नसताना यांनी अतिक्रमण कारवाई केलेली आहे ही चुकीचं झालेलं आहे. माझ्या खूप मोठा अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे मी आज इथं पोलीस स्टेशनला बजावणी ही शासनाने तंतोतंत करावी. आयुष प्रसाद साहेबांनी प्रांताधिकारी साहेबांनी काल लोकशाही दिनात स्पष्ट उल्लेख केलाय, 1 इंचाचा कुठं कुठं फरक पडला नाही पाहिजे, कारवाई ताबडतोब करा. काल लोकशाही दिनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना सुनावलेले मी तक्रार केलेली आहे की याच्यात आर्थिक लागे संबंध झालेले आहेत किंवा दाट शक्यता आहे, नाकारता येत नाही. त्यामुळे या 14 नोटिसा निघालेल्या आहेत, 14व्या नोटिसाला ही कारवाई चालू झालेली आहे. तहसीलदार साहेबांचा निकाल आदेश हा प्रांत साहेबांनी कायम ठेवलेला आहे. आणि दादा
स्टे मागितलं, स्टे साठी त्याने अप्लाय केला होता, स्टे त्याला मिळाला नाही, त्याचा नाकारलाय. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा आर्थिक बजेट आज सादर करण्यात आलाय. एकूण अर्थसंकल्प 679.89 कोटी आहे. 2019-20 या अर्थसंकल्पात नवनवीन कामे हातात घेण्यात आली आहेत. पीएमआरडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. ह्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये 679.89 कोटी रुपयांचा असून ह्यामध्ये 674.62 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विपक्षांना केंद्र, विरंगुळा केंद्र, उद्यानं, गृहप्रकल्प योजना, हेलिपॅड, कर्मचाऱ्याला 7वा वेतन आयोग इत्यादी गोष्टी आजच्या बजेटमध्ये आणि मिटिंगमध्ये पास करण्यात आलेल्या आहेत. नाही, डोळ्यात निवडणं रेग्युलर काम आहे. निवडणुका आत्ता येणार आहेत, त्याच्या अगोदर गेले 6 महिन्याची तयारी केलेली आहे. पीएमसी नेमणं, टेंडर काढणं, हे त्याची ऑर्डर देणं, 6 महिने काय आज झालेलं नाही. नाही, ते घरं पूर्वी जी योजना होती, जी घरं पूर्वीचं काम चालू आहे ते आता एकदम फास्ट आहे, ती वेळेत पूर्ण करायची आपण ही काळजी घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं तिथल्या ठेकेदाराला सूचना केली आहेत आणि ते काम वेळेत पूर्ण होईल. नाही, आता आम्ही पंतप्रधान आवास योजनेखाली जी 5000 घरं बांधणार आहोत ती योजनेचं मुख्यमंत्र्याच्या हस्ते आम्ही भूमिपूजन करणार आहोत. त्या खुले प्रदूषण केंद्राचंही त्यावेळी भूमिपूजन करणार आहोत. आम्ही तशा पार्किंग आणि हॉकर झोन संदर्भात विचार करतोय आणि योग्य जागा बघून तसंही प्राधिकरणाच्या परिसरामध्ये तशी योजना राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. गृहयोजना प्रकल्प पेट क्रमांक 6-12-30-32 गृहयोजना राबवण्यासाठी 325 कोटी. पेट क्रमांक 1 मध्ये संविधान भवन आणि विपशना केंद्र 5 कोटी. औद्योगिक संग्रहालय विरंगुळा केंद्र, ओपन जिम 8 कोटी. पेट क्रमांक 5 आणि 8 येथे सोलर पार्क 1 कोटी. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे हेलिपॅड उभारणीसाठी 1 कोटी. औंध रावेत रस्त्यावर साई चौक येथे समांतर उड्डाणपूल बांधणे 5 कोटी. खुले प्रदर्शन केंद्र 44.81 कोटी. औद्योगिक संग्रहालय 2 कोटी. भोसरी येथे व्यापार संकुल उभारणे 5 कोटी. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक धक्कादायक बातमी आहे. आईचे विवाहबाह्य संबंध तिच्या 7 वर्षीय मुलीच्या जीवावर बेतलेत. आईच्या प्रियकराने पीडित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करत स्वतः मात्र आत्महत्या केली आहे. पिंपरी चिंचवडच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग म्हणजे CME परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
विजय बहादूर यादव असं आत्महत्या केलेल्या नराधमाचं नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांचं निधन झालेलं असल्याने आई कामावर जायची. विजय आणि पीडित मुलीची आई सीएमईच्या कॅन्टीनमध्ये कामाला होते. इथेच दोघांचे प्रेमसंबंध जुळले. सीएमई परिसरातीलच घरी विजयचं येणं जाणं सुरू झालं. विजय देखील घरच्यापासून दूर राहत असल्याने त्याने पीडित मुलीच्या आईकडे लग्नाचा तगादा लावला. ती लग्नाला तयार होत नसल्याने काल दोघांमध्ये भांडण झाले. आज सकाळी पीडित मुलीची आई आणि बहीण बाहेर पडताच विजय घरात घुसला. त्याने पीडित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. तिथंच गळफास घेण्याचा प्रयत्न फसल्याने जवळच्या जंगलात जाऊन आत्महत्या केली. भोसरी पोलिसांना नराधम विजयचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय. ऍक्च्युली याच्यामध्ये एक वाजता आम्हाला पोलीस स्टेशनला YCM ह्याच्यातून एक कॉल आला की एका मुलीचं बॉडी आलेली आहे आणि हे थोडं म्हणजे नॅचरल नाही आहे, याच्यामध्ये मर्डरची शक्यता आहे आणि त्या मुलीच्या बाबतीत काहीतरी शारीरिक पण हे करण्याचा हॅरॅसमेंट करण्याचा प्रयत्न झालेला असावा असं डॉक्टरांचं हे आल्यानंतर आमचे PI जेव्हा तिथं गेले आणि त्यांनी माहिती घेतली नरेंद्र जाधव साहेबांनी तर त्या की मुलगी CME आपल्या कॅम्पसमध्ये सर्वंट क्वार्टर्स आहे, तिथं तिची आई आणि ती राहते. म्हणजे तिच्या तिला अजून एक बहीण पण आहे तर तिची आई तिथंच मेसमध्ये कामाला असते, त्यामुळे तिथल्या क्वार्टरमध्ये हे राहतात सगळेजण. तर आई आज सकाळी मेसमध्ये कामाला गेली, मोठी बहीण ह्याच्यामध्ये शाळेमध्ये गेली असताना ही मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळेला कुणीतरी येऊन तिच्या बाबतीत काहीतरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता असं निदर्शनास आलं आणि त्यावेळेला थोडंसं आम्ही तिच्या आईकडून ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर ॲक्च्युली ती त्या दुःखात होती, त्यामुळे जास्त आम्ही तिला प्रेशर नाही तर करू शकत, परंतु थोडक्यात आम्हाला अशी एक माहिती मिळाली की कुणाशी तरी तिचं रात्री भांडण झालेलं होतं. मग आम्ही त्या माणसाचा हे घेण्याचा प्रयत्न केला, शोध घेण्याचा. त्याचा मोबाईल पण मिळालेला होता त्या मुलीच्या आईकडून. ॲक्च्युली तो मोबाईल त्या मुलीच्या आईच्या नावावरतीच होता आणि ह्या माणसाचा शोध घेत असताना ह्याचं मूव्हिंग लोकेशन येत होतं. आमच्या टीम पाठलाग करत होत्या, त्या एरियामध्ये शोधत होत्या त्याला. तर ते शोधता शोधता एका ठिकाणी गळफास लावल्याचं ते पण मिळून आलं त्याच्या पिनपॉईंट लोकेशनला. तर याच्यामध्ये असं आहे की जी मुलीची आई आहे तिचे आणि ह्या आरोपीचे रिलेशन होते, घरोब्याचे संबंध होते चांगले आणि त्याच्यामध्ये तो तिच्या मागं लग्न करण्यासाठी लागलेला होता. कारण ही विडो आहे, तिच्या दोन मुलींनीच राहत होती, तर तो लग्न करण्यासाठी मागं लागलेला होता आणि ती लग्न करायला तयार नव्हती. त्यामुळं काल संध्याकाळी त्यांच्यात जे भांडण झालं त्याच्यामध्ये त्यानं तिला धमकी दिलेली होती की तू जर माझ्यासोबत लग्नच नाही केलं तर मी असं काहीतरी करेन की तुला आयुष्यभराची अद्दल घडेन. आणि आय थिंक त्यामुळंच ती मुलगी घरात एकटी असताना तिनं जे त्याला आत येऊ दिलं वगैरे, कारण ती मुलगी त्याला ओळखत होती, तो नेहमी येणं जाणं त्याचं असल्यामुळं, त्यामुळे त्या मुलीनं आत येऊ दिलं आणि आत आल्यानंतर या माणसानं तिच्याशी असा प्रसंग केला. इवन त्यानं तिथंच सुसाईड करण्याचा प्रयत्न केला हेही दिसून येत आहे, कारण ते फास तयार केलेलं आहे घरामध्ये एक, तर तो फास वापरला गेलेला नाही आणि तो खिडकी छोटी असल्यामुळे त्यानं तो प्रयत्न तिथं केला नाही. विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कळवण्यात आलंय. शहरातील सर्व पेटा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता ते SNDT परिसर, एरंडवना, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालयाचा रस्ता, मिठानगर, तसेच शिवनेरी नगर आणि आदी भागामध्ये पाणी कमी दाबाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. पुण्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतलाय. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचं रूपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. फर्ग्युसन कॉलेज हे पुण्यातील जुने आणि अग्रगण्य कॉलेज आहे. ह्या कॉलेजची स्थापना 1885 साली लोकमान्य टिळक आणि समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली होती. दरम्यान फर्ग्युसन कॉलेजला 2016 ते 2021 अशा 6 वर्षासाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला होता. राम गणेश गडकरींचा पुतळा छत्रपती संभाजी उद्यानामध्ये बसवण्याचा महानगरपालिकेने कुठल्याही पद्धतीचा प्रयत्न करू नये. गडकरींचा पुतळा अन्य दुसऱ्या नाट्य सभागृहासमोर कुठेही बसवला तरी संभाजी ब्रिगेडची हरकत नाही, परंतु संभाजी उद्यानामध्ये गडकरी यांचा पुतळा चालणार नाही अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलनाचा यावेळी इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये बसवावा यासाठी संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे. बरीच आंदोलनं केली, महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा संभाजी उद्यानात बसवण्याची राजकीय इच्छाशक्ती
माननीय महापौर असतील किंवा महापालिकेतील सर्व सत्ताधारी असतील हे जाणीवपूर्वक संभाजी महाराजांच्या पुतळ्याला छुपा विरोध करतात, म्हणून आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी संभाजी उद्यानामध्ये बसलेला नाही। परंतु संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आजपर्यंत बरेच पत्र व्यवहार केले। आमची रास्त मागणी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये बसवावा आणि एक चांगलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी संभाजी उद्यानामध्ये उभं करावं। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची 93वी जयंती उत्साहात साजरी। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची केली पूजा। चाकण नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यावरनं जोरदार वाद, नायब तहसीलदारांनाच धक्काबुक्की। आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचं आर्थिक बजेट आज सादर। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।